द्रोणगिरी एपीएम टर्मिनल्सच्या मनमानी कारभाराविरोधात मागील 28 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र कंपनी प्रशासन याकडे काहीच लक्ष देत नसल्याने उपोषणास बसलेले स्थानिक भूमिपुत्र यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या भूमिपुत्रांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे 3 सेवानिवृत्त कामगारांच्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळावी आणि दुसरी मागणी म्हणजे मृत पावलेल्या 5 व्यक्ती यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या जागेवर कामाला रुजू करावे. त्यातील दुसऱ्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्या मागणीसाठी प्रशासन काहीही प्रतिसाद देत नसल्याने आमचा उदरनिर्वाह कसा होणार असा सवाल सेवानिवृत्त कामगारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. यावेळी उरण शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या मदतीने निवृत्त कामगारांच्या जागेवर नातेवाईकांना घेण्याचा पत्र उपोषण करताना सुपूर्द करण्यात आले. मात्र यावेळी आपल्या 28 दिवसांच्या या उपोषणाच्या दिवशी एएमपीएल टर्मिनल कंपनीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आपण या आश्वासनावर विश्वास ठेवत नाही. प्रत्यक्षात कामावर घेतल्यावरच विश्वास बसेल तर मयत कामगारांच्याही नातेवाईकांना कामावर रुजू करून घ्यावे असा ठाम निर्धार यावेळी करत त्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे. 28 दिवसापासून आम्ही इथं बसलेलो आहोत धरणे आंदोलनाला आमच्या कामगारांसोबत आमच्या आया बहिणीसोबत. अद्यापर्यंत आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये 5 मयत माणसं घेण्यात आणि ते पण आश्वासन दिलं आहे आणि जे एन पी डीचे प्रशासन अधिकारी त्यांच्या 2 दिवसासोबत मीटिंग लावणार आहे. त्याच्यात ते पॉझिटिव्ह निर्णय देतील असं अशी आम्हाला आशा आहे. आणि मला पोलीस वर्गाने जी मदत केली त्यांचा मी धन्यवाद देतो आणि तहसीलदार साहेबांचा पण धन्यवाद देतो. आश्वासन आम्ही समाधान नाही पण आता पोलीस प्रशासन एवढी आमची मदत केली आहे तर त्यांच्या आमचा विश्वास आहे प्रशासनावर. आता 2 दिवस काय बोलतो थांबतो आम्ही नंतर आम्ही पुरत येतं बसण्याची आमची तयारी आहे. प्रमुख मागणी एकच शुल्लक मागणी एकच सेवानिवृत्त बदली कामगार घ्या. आता हा पॉइंट काय इथं आमच्या नावा सेवा परिसरात 32 बाउंड्री सीएपीएस आहेत ज्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या सर्व सीएपीएसमध्ये बदली कामगार घेतात आणि आम्ही एपीएम टर्मिनल प्रशासनाला विनंती केली, हात जोडून विनंती केली. आमचे पण पोटापर्यंत प्रश्न आहेत. आता त्यांचे वडील रिटायरमेंट झाले, तुम्ही त्यांच्यावर मुलाला काम करा. आम्ही एकमत मागणी आहे त्यांच्या आहेत आणि मयत कामगार. आता मयत कामगारांची त्यांची पॉझिटिव्ह त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि सेवानिवृत्ती जी भूमिका आहे त्याच्या जेएनपीडीचे प्रशासन अधिकारी आता सांगतील 2 दिवसानंतर. त्याचे निर्णय नाही झाला तर पुन्हा आम्ही आंदोलनाला बसणो. मला इथे 28 वर्षी कामाला झालेली आहेत. ज्या टाईमला मी रिटायर व्हायच्या अगोदर मी त्याला लेटर दिलेलं आहे. तर योगी ठाकूर काय बोलतो कमी गाववाल्यांना इथं मी कमी करून देणार नाही असं मला आश्वासन दिला. मी सांगितलं काम माझी आता काम होत नाही म्हणून मी मना निरुत्त व्हायचं आहे आणि पुन्हा 28 वर्ष झाल्यानंतर मला लेटर देता. मी लेटर काय घेतला नाही, मी सही काही केली नाही. जर माझा जो निर्णय लागला नाही बदली माझा मी रिटायरमेंट झाली पण माझा पोरगा कामाला नाही लागला तर मी खावाचा काय. जर माझा निर्णय लागला ना तर या गेटवर जाऊन मी स्वतः आग लावेल. आता मला काय उपाय आहे, प्रशासन काय बोलायला मागतच नाही. हा नेहमी आम्हाला खोटं जपते. तुम्हाला सगळे पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना खोटं जपतो. प्रत्येकाला वेगळे पद्धतीने खोटं जपतो. आम्हाला तर 2 दिवसाची त्यांनी सांगितली का जेन पीटीचा साहेब येईल त्याच्याजवळ तो आपला निर्णय होणार आहे. तर 2 दिवसाचा निर्णय जर झाला नाही तर मी वसंत गुदा पाटील इथं आग लागली मी गेटवर. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. आमच्या शुल्लक मागणी आहे फक्त की आमच्या जी कंपनी आहे तिथं सेवानिवृत्त झालेले जे लोक आहेत त्यांच्या बदली फक्त कामगार घ्यावेत हीच मागणी आहे आमची. इथं आज महिना व्हायला येईल, 7 तारखेपासून बसलेलो आहोत आणि पूर्ण महिना झाला अजूनपर्यंत कुठलाही रिस्पॉन्स नाही आहे. मीटिंगवर मीटिंग चालूच आहेत आणि आता सध्या ज्या जे एन पी टी प्रशासनासोबत मीटिंग चालू आहे म्हणजे होणार आहे. 2 दिवसाची मुदत मागितली आहे. त्या प्रशासनासोबत काय मीटिंगमध्ये जो निर्णय काय होतो ते ऐकण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. फक्त सध्या विचार करू की सध्या जो आमचा आंदोलन आहे तो स्थगित करायचा आहे की नाही आहे. तो आई कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही आहे. ते त्यांच्या मतावर ठाम आहेत, आम्ही पण आमच्या मतावर ठाम आहोत. आम्ही कुठलाही कोणाकडून काही मागत नाही, आम्ही फक्त आमचा न्याय मागतो आहे. आमच्या भूमिपुत्राला फक्त न्याय मिळावा इतकीच अपेक्षा आहे. ही जागा जमीन आमची आहे, आमची जागा जमीन गेली आहे, शेतं आमची गेलीत. आमचा उदरनिर्वाहाचा जो साधन आहे तो मेन गेलेला आहे आणि तिथं आता आम्हाला जर नोकरी नसेल तर पुढच्या भविष्यात काय करावं माणसाने. फक्त आश्वासन दिलेले आहेत, आश्वासनाच्या पुढं काही होत नाही. निर्णय घेतत पूर्ण महिना गेलेला आहे. आज 18-19 स्वतःहून बोलतात की 18-19 मीटिंग झाल्यात पण मीटिंगचा काय निर्णय आहे तो अजूनपर्यंत सांगत नाही. त्यांनी ते एकाच मतावर ठाम आहेत. आज माझ्या माहितीनुसार मला वाटते 2-3 वर्ष की 5 वर्ष झालेत, 5 महिने झालेत त्यांच्या बदली. आज 5 वर्ष स्ट्रगल करावं लागतं. आज 5 वर्ष त्यांची फॅमिली स्ट्रगल करते.
ती त्यांनी अजूनपर्यंत त्यांचा निर्णय होतच आहे. माझं सेवानिवृत्त झालेल्या आत्ता झालेत, अजून का 5 वर्ष लागणार आहेत का तुमच्या निर्णयाला? जो काही निर्णय आहे तुम्ही लवकरात लवकर लावावी इतकी विनंती. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.